बिझनेसमधल्या इनोव्हेशनचे चॅम्पियन म्हणजेच आज आपल्या या सत्राचे पाहुणे प्रदीप लोखंडे सर. सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यामध्ये त्यांच्या कहाणीची सुरुवात होते. शालेय शिक्षण पूर्ण करून पुण्यामध्ये कॉमर्सचं शिक्षण, पण बिझनेस आणि मार्केटिंगची त्यांना विलक्षण ओढ होती आणि म्हणूनच मार्केटिंगमध्ये एखादा डिप्लोमा करावा या हेतूने त्यांनी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट जॉईन केली. पुढे याच्यातल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधनं जॉन्सन अँड जॉन्सनमध्ये त्यांची निवड झाली. व्यवसायाचं कुठलं तरी एखादं युनिक मॉडेल असावं असं त्यांच्या मनात होतं आणि या युनिक मॉडेलमध्ये ग्रामीण भागाची सुद्धा प्रगती त्याच मॉडेलमध्ये इनबिल्ट असावी असं त्यांचं स्वप्न. आता हे स्वप्न पूर्ण करायचं म्हणजे मग या मॉडेलचा गाभा कोणता असावा, की या मॉडेलचा गाभा हा डेटाबेस डेव्हलपमेंट, डेटाचं क्रिएशन, डेटाबेस मॅनेजमेंट आणि नेटवर्क क्रिएशन असं त्याचं रूप आपण ठेवावं. आणि या कामामध्ये 4000 अधिक गावं सरांनी पिंजून काढली. पुढे हीच मौल्यवान माहिती हिंदुस्तान लिव्हर, टाटा टी, पार्ले अशा मोठमोठ्या कंपन्यांना त्यांनी पुरवली. टेक्नॉलॉजीचे मी मगाशी म्हटलं तसं त्यांचं निस्सीम प्रेम टेक्नॉलॉजीवर आहे. त्याचबरोबर गावागावामधल्या मुलांना कम्प्युटर्स मिळावेत, प्रशिक्षण मिळावं, संधी मिळाव्या हा त्यांचा आग्रह. आज महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, यूपी अशा 9 राज्यातील 49,000 अधिक गावांशी त्यांचं नेटवर्क आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या या सगळ्या गावांशी जोडले गेलेले आहेत. तर प्रदीप, मी अगदी साधा प्रश्न विचारणार आहे बरं का तुला, की तुझा नेमका व्यवसाय काय? मी स्वतःला सोशल एंटरप्रेनर समजतो. मी NGO नाही, पण मी प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे. मी सोशल काम करतो पण फंडिंग कुणाकडून घेत नाही. मी पैसे मिळवतो आणि पब्लिक पार्टिसिपेशनमधनं गावांपर्यंत कसं जाता येईल याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी थोडं इन्सायक्लोपीडिया आणि ते म्हणले त्याने तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी एक 2-4 आकडेवारी सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरोखर मी कुठेतरी थोडासा अभ्यास केला आहे. भारतामध्ये 6,00,000 खेडी आहेत, 6,000 तालुके आहेत आणि 600 जिल्हे आहेत. त्या 600 जिल्ह्याभोवती बऱ्याचशा गोष्टी चालतात. हे ठाण्यात चालतं, नाशिकमध्ये चालतं, जोधपूरमध्ये चालतं, गोरखपूरमध्ये चालतं, पण त्याच्याखाली तालुके आहेत 6,000, फार मोठा आकडा आहे, आणि त्याच्याखाली 6,00,000 खेडी आहेत. भारत गावात राहतो हे मित्रांनो लक्षात ठेवा. आजही 70% लोक तिथेच राहतात, तर तिथे निश्चित उद्या सगळ्यांना जावं लागणार आहे हे मी त्यावेळेला विचार केला आणि त्या दृष्टीने काम करायला सुरुवात केली. हां, म्हणजे काय केलंस तू 93? हां, तर महाराष्ट्राचं उदाहरण देतो. महाराष्ट्रामध्ये 43,000 गावं आहेत, 355 तालुके आहेत आणि 35 जिल्हे आहेत. सगळे आपण 35 जिल्हे बोलतो, सगळे आपण 355 तालुके बोलतो, नाही ते पण नाही बोलत. आणि 43,000 गावं आहेत. 43,000 गावात जाणं शक्य नाही, तर मी त्याला एक संकल्पना दिली, बाजार भरणारं गाव आणि 2,000 लोकसंख्या जास्त असणाऱ्या सगळ्या गावाची मी माहिती गोळा करणार. गावात दुकानं किती आहेत, गावात शाळा किती आहेत, गावाचे मुख्याध्यापक कोण आहे, गावाचा सरपंच कोण आहे, गावाचा सचिव कोण आहे, गावाचा ग्रामसेवक कोण आहे, गावाचा पोस्टमास्तर कोण आहे, गावाचा पोस्टमन कोण आहे, गावात TV किती आहेत, गावात टेलिफोन किती आहेत, गावात दूरदर्शन दिसतं का, गावात सॅटेलाईट TV आहे का, आणि गावामध्ये 7 प्रकारच्या कुठल्या वस्तू मिळतात जे 3 70 माणूस वापरतो, ही सगळी माहिती मी गोळा केली 4,300 गावांची. तर मी अशी सुरुवात केली होती की एवढ्या सगळ्यात गावात जाणं तर फिजिकली शक्य नाही आणि कॉस्ट फॅक्टर हा मोठा फॅक्टर होता त्याच्यामध्ये. कारण एका गावाला जाण्यासाठी तुम्हाला 2,500 ते 3,000 रुपये खर्च येतो. म्हणजे मला जर 4 ते 5,000 गावात जायचं आहे तर मला 15,00,000 रुपये पाहिजेत आणि त्यामध्ये मला फक्त 2 ते 3 तासच त्या गावात मिळणार. आणि दिवसा गाव हे बंद असतं तरच ते प्रॉस्परस गाव असतं, कारण तो जर शेतात असेल तरच ते गाव प्रॉस्परस. त्यामुळे फक्त सकाळी आणि संध्याकाळी मला काम करता येतं. मी सकाळी 9 तिथे पोचू शकत नाही आणि मला 5 परत यायचं असतं. या भरपूर अडचणी आपल्या ग्रामीण भागामध्ये काम करताना. पण मग मी प्रयत्न असा केला, मी भारतातला मला पोस्टकार्ड मॅन असं म्हणतात. मला माझ्या ऑफिसमध्ये 7,00,000 जास्त पत्र आलेली आहेत. माझा कलर बघा, 7,00,000 येऊ शकतात का पत्र? तर मग मला पत्र का लिहितील ती? तर मी त्या गावामध्ये कंटिन्युअसली पत्र लिहायला सुरुवात केली. माझी बायको आणि वडील हे पत्र लिहायचे आणि एक माझा सहकारी होता, सही मी करायचो. मॅनेजर त्यावेळेला होतो, नाजे मॅनेजर आहे. काय लिहायचं त्या पत्रामध्ये? हां, आपल्या गावामध्ये बाजार कधी भरतो एवढंच आम्हाला कळवा. पहिल्यांदा मी 21,000 पत्र पाठवली, 13 पत्रांची उत्तर आली. परत 18,000 पत्र पाठवली, सगळी हस्तलिखित. मित्रांनो, सगळं हस्तलिखित.
परत काहीतरी 30-40 फक्त आली. मग वडीलही आणि आई कंटाळी आणि बायकोही कंटाळ्यावर चाललं आहे काय आणि लिस्ताबलं तू लिही म्हणतो आम्ही करायचं काय काय. पण मी विनंती करून, कारण मला तो गोल माहिती होता, बरेच जणांना माहीत नव्हता, कारण मला ते फ्युचर दिसत होतं त्याच्यामध्ये. तेवढ्यात दिवाळी आली, परत आम्ही 20,000 पत्र लिहिली आणि त्या पत्राचा मजकूर असा होता आणि तो माझा टर्निंग पॉईंट आहे माझ्या लाईफचा, आपणास आपल्या गावातील आपल्या घरातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, काय मला माहिती देऊ नका. आणि मला 800 लोकांनी परत पाठवलं दिवाळीच्या तुम्हाला पण शुभेच्छा. आणि मग मला तिथे ती न सापडली की प्रदीप लोखंडे तुम्ही जर गावात जायचे तर तुम्हाला गावकऱ्यांशी रिलेशनशिप बिल्ड करावे लागतील आणि तिथून मी तो प्रवास चालू केला. पण फक्त पोस्टावरती मी अवलंबून राहता, मग मी स्वतः ट्रॅव्हल करायला सुरुवात केली, कारण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि जर मला सगळ्यांच्या समोर जाऊन माहिती द्यायची आहे तर मला स्वतःला माहिती पाहिजे तिथे काय आहे. आजपर्यंत मी भारतातली 4,000 जास्त गावं बघितलेली आहेत. या सगळ्या माहितीचं तू काय केलंस? 93 मी हे सुरुवात केलं, 96 मी हे महाराष्ट्राची माहिती गोळा करत होतो. बरोबर. ह्या महाराष्ट्राची माहिती मी 4,700 गावाची त्यावेळेला गोळा केली होती आणि ती माहिती मी सगळ्या कंपन्यांना पत्र लिहून पाठवलं, कारण मला थोडंसं त्यापर्यंत जॉन्सन जॉन्सनला काम करत होतो म्हणून माहीत झालं होतं की कम्युनिकेट कसं करायचं. पत्र लिहून पाठवलं की माझ्याकडे ही ही माहिती आहे ती तुम्ही घ्याल का. कुणाचंही 3 उत्तर आलं नाही. 3 पहिलं टाटा टीचं मला फोन आला की कम टू मुंबई अँड प्रेझेंट युअर केस. मग मी जाऊन तिथे माझी केस प्रेझेंट केली. मी त्यांना सांगितलं की ही माझ्याकडे माहिती आहे. ओके, एक नेहमी स्टाईल असती, वी विल गेट बॅक टू यू व्हेरी सून. हे जनरल तुम्हाला आयुष्यभर ऐकायला लागणार आहे. मी परत आलो पुण्यात. 7 गुरेसाहेबांचा फोन आला, इट्स अ व्हेरी गुड इन्फॉर्मेशन, वी विल पे यू 25,000 rupees, आर यू रेडी टू गिव्ह अस द इन्फॉर्मेशन. तुम्ही जेव्हा बेगर असता तेव्हा तुम्हाला काही चूज करता येत नाही. मी म्हणालो हो, आणि मी ते त्यावेळेला कम्प्युटरवरती डॉट मॅट्रिक्समध्ये टाईप करून 4,700 गावाची माहिती नेऊन त्यांना दिली. 8 परत पार्लेजीतनं फोन आला की आम्हाला ही माहिती आवडेल बघायला. त्यांनी 20,000 विकत घेतली. आणि त्याच्यानंतर दुसरा टर्निंग पॉईंट ऑफ माझ्या लाईफमधला, 15 टाटा टीमधनं फोन आला, दिस इज अ व्हेरी गुड इन्फॉर्मेशन पण व्हॉट टू डू विथ दिस, अँड नो लुक बॅक लोखंडे, नो लुक बॅक. गेलो परत, त्यांना सांगितलं हे सगळं करता येईल तुम्हाला त्याच्यात. आणि त्या दिवशी 3,70,000 पहिली वर्क ऑर्डर घेऊन प्रदीप लोखंडे पुण्याला आले. ह्या टाटा टीला किंवा पार्ले जीला तुझ्या या माहितीमध्ये काय दिसतं, म्हणजे किंवा अशा तऱ्हेच्या कंपनीना हे तुझ्या माहितीतून काय घेतात? ॲक्च्युली काय असतं की डेटा हा बॅकबोन असतो ऑर्गनायझेशनचा, पण मी त्यांना नेहमी म्हणायचो की त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजेत. तर तो माझा ॲक्च्युली डेटा बेस कंपनी नाही आहे. आम्ही फॅसिलिटेटर आहोत, आम्ही गावात काम करतो. हेच पहिल्यापासून ध्येय आहे आमचं की मला गावात काम करायचं आहे. मला डेटा बेस, मला मॅनेजमेंट, मी कन्सल्टंट वगैरे काय काय नाही आहे. तर त्यांना जो डेटा दिला तर ते म्हणाले हे उत्कृष्ट, पण अरे इथे काहीतरी करावं लागेल ना आता. मग त्यालाही मी उत्तर दिलं त्यांना की तिथे आपण बाजाराच्या दिवशी जे कोणी बाजारात येतं त्याला चहा पाजू, कारण आपल्या भारतात हे फार महत्त्वाचं आहे. जीप ते चहाची टेस्ट घेतल्याशिवाय कोणी विकत घेणार नाही म्हणून मला त्यांनी सांगितलं. आणि मग आम्ही 100 गावं महाराष्ट्रातली निवडली आणि तिथे त्याला इंग्लिशमध्ये आम्ही वेट सॅम्पलिंग असं नाव देऊन तिथे आम्ही जाऊन वेट सॅम्पलिंग केलं. त्याची मला ती 3,70,000 ऑर्डर मिळाली. या कंपन्या या पद्धतीने तुझा डेटा वापरायला लागल्या, तू त्यांना इम्प्लिमेंटेशन करून द्यायला लागलास. बरोबर. करता करता एकीकडे तुझा डेटा बेसही वाढत गेला भरपूर मोठ्या प्रमाणावर. आज किती आहे डेटा बेस? आज माझ्याकडे 28,000 गावाचं जे मगाशी सांगितले ती सगळी माहिती आहे. आणि डायरेक्टली इनडायरेक्टली मी 49,000 गावामध्ये मी आत्तापर्यंत काम केलं आहे किंवा काम करतो आहे. आणि त्या 49,000 गावातनं 3,55,000 गावापर्यंत आम्ही पोचतो, कारण ही जी गावं आहे त्याची लोकसंख्या 2,000 जास्त आणि 10,000 कमी. त्यांना आम्ही फीडर विलेज असं म्हणतो. ते फीडर विलेज म्हणजे ती गावामध्ये आजूबाजूच्या वाड्यावस्त्यातले लोक आपल्या नेसेसिटीज घेण्यासाठी येत असतात. आणि आज किती कंपन्या तुझ्याकडून अशा तऱ्हेचं काम करून घेतात? म्हणजे मला गर्वानी नाही म्हणता येणार, पण आनंदाने आणि ह्यांनी स्ट्रॉंगली सांगता येईल की भारतातलं कुठलंही मोठं ब्रँडचं नाव तुम्ही घेतलं तर त्याच्यावर मी काम केलं आहे किंवा काम करतो आहे. कुठल्याही ब्रँडचं नाव घ्या, कुठल्याही ब्रँडचं. मग ज्या गावाच्या ह्या माहितीवरती हा सगळा व्यवसाय फोफावला
त्या गावासाठी काहीतरी करावं असं तुझ्या लक्षात आलं. हो, 96 ते 2000 पैसे मिळवले आणि 2000 माझ्या मुलींना, कारण त्यांच्या एक्सपेक्टेशन जास्त असतात, बायकोला, आई वडिलांना आणि मित्रांना सांगितलं, इथून पुढे प्रदीप लोखंडे हा 40% व्यवसाय करणार, 40% सोशल काम करणार आणि 20% टीचिंग करणार. जेव्हा मला रिक्वायर्ड पैसे मिळाले, सगळ्या गोष्टी मिळाल्या, तेव्हा हा डिसिजन घेतला. आणि त्यावेळेला मी जेव्हा गावात फिरतो, हे थोडं सिरियस आहे, फार तुम्ही सर्वांनी ऐकावं ही माझी विनंती आणि इस्पेशली शहरात राहणाऱ्या लोकांनी. 2001 हे जे त्यावेळेला सेलिब्रेट केलं, हे IT युग म्हणून सेलिब्रेट केलं. आणि मी जेव्हा गावात जायचो तेव्हा बघायचो, मित्रांनो तुमच्या माहितीसाठी, संगणक हा विषय आज 100 मार्काचा विषय तुम्हालाही सगळ्यांना आहे मित्रांनो, गावातल्या मुलांना पण आहे. पण मित्रांनो तुम्हाला सांगतो, आज गावातल्या बऱ्याचशा गावांमध्ये आजही आजसुद्धा संगणक फळ्यावर शिकवतात. ह्याला CPU म्हणतात, ह्याला मॉनिटर म्हणतात, त्याला शेम ऑन ऑल ऑफ अस. माझ्या मुलीला तिच्या टेबलावरती कम्प्युटर, तिच्या काउंटर पार्टला तिथे 200 मुलांमध्ये एक पण संगणक नाही. ही परिस्थिती भारताची. म्हणून मग मी 2000 ही संकल्पना राबवली मित्रांनो, की त्या मुलांनाही संगणक मिळाला पाहिजेत. आणि त्या ह्याच्यात मी प्रयत्न केला, भारतातल्या 28 लोकांना जे भारत चालवतात, गावातल्या मुलांना पत्र लिहायला सांगितली. वी वॉन्ट टू कम्प्युटर लिटरेट अँड व्हाय नॉट, इंग्लिशमध्ये लिहायला सांगितलं. मी म्हणजे राजस्थानमधनं पत्र गेलं, गुजरातमधनं गेलं, 28 भारतातल्या टॉप लोकांना, मग त्यात नावं घेणार नाही मी, सगळे जे भारत चालवतात ते. त्यातल्या 3 लोकांचं मला चांगल्या इंग्लिशमध्ये पत्र आलं. इट इज अ लावडेबल प्रोजेक्ट अँड ऑल द बेस्ट. मग माझ्या लक्षात आलं, तोपर्यंत माझ्या नशिबाने भारतातल्या भरपूर मोठ्या लोकांपर्यंत मी पोचलेलो होतो. मग त्यातल्या 28 मी 8-10 जणांना जाऊन भेटलो, आणि तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, त्या दिवसापासून मी राजकारणी, पॉलिटिशियन, मी आणि सेलिब्रिटीजला नावं ठेवायचं बंद केलं. जेव्हा मी त्यांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं, तुम्ही तर रोज बोलताय की मी आता माझ्या आयुष्याचे 50% टाईम ह्याला देणार आणि आम्ही कम्प्युटर करणार, कम्प्युटर आणि 2020 करणार आणि भारत सुपर पॉवर करणार वगैरे. हे तुम्ही एकाही मुलांना काही कम्प्युटर देत नाहीत. त्यांनी आम्हाला सांगितलं, असे 1000 प्रपोजल आमच्याकडे रोज येत असतात, त्या 1000 प्रपोजलचं मी जस्टिफिकेशन करूच शकत नाही. हे फॅक्ट आपण ॲक्सेप्ट केली पाहिजेत. एक तुम्ही पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना जर 10,000 लोकांनी वेगवेगळ्या रिक्विजेशन पाठवल्या, तो काय करणार आहे? जबाबदारी आहे त्याची, पण शक्य नसतं. आणि त्याच्या पुढचं जे सांगितलं ते एक लक्षात घ्या, ह्या 100 जे काही असं काही करायचं म्हणतात, त्यातल्या 98 जणांनी मला गंडवलेले. फोटो काढायचा, काहीतरी करायचं, पैसे घ्यायचे आणि वनटास. मग माझ्या लक्षात आलं की त्यांना नाव ठेवण्याच्या ऐवजी आपण स्वतः काहीतरी त्यात करूया. आणि मी त्या संकल्पनेला मित्रांनो नाव दिलं, नॉन रेसिडेंट व्हिलेजर मुवमेंट, अनिवासी गाववासी चळवळ. आणि ती संकल्पना अशी होती की प्रत्येक भारतीय हा अनिवासी गाववासी आहे. तुमच्या आई किंवा वडिलांकडनं कुठंतरी एक गाव आहे, त्या गावासाठी तुम्ही काहीतरी करा, सगळा भारत बदलून जाईल. आणि मग चॅरिटी स्टार्ट्स ॲट होम. मी माझ्या वाई तालुक्यातल्या 4 गावांमध्ये ती संकल्पना अशी राबवली, तुम्ही तुमचा जुना संगणक फेकून देण्याच्या ऐवजी आमच्याकडे द्या, तो आम्ही अशा शाळेमध्ये लावू जिथे 200 विद्यार्थी आहेत, एक टीचर आहे की जो कम्प्युटर शिकू शकतो आणि एक पक्क रूम आहे, अशा शाळेला तो संगणक दिला जाईल, माध्यमिक शाळेला. आणि अशा 4 माध्यमिक शाळेमध्ये मी माझ्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा लावले. आणि मग भारतभरातल्या माझ्या मित्रांना सगळ्यांना ते कम्युनिकेट केलं. आणि मित्रांनो एवढा ट्रिमंडस रिस्पॉन्स मिळाला त्या अनिवासी गाववासी चळवळीला. 2009 माझ्यासारख्या एका सामान्य सोशल एंटरप्रनरच्या माध्यमातनं, ह्याला जोरदार टाळ्या द्यायला लागणारच आहे तुम्हाला, 28,000 शाळांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संगणक लागला. आणि त्याची स्टोरी ही 28,000 नाही मित्रांनो, त्याची स्टोरी 28,000 नाही, तो फक्त टच ट्राय आणि फीलसाठी होता. त्याच्यापेक्षा कुठलाही कम्प्युटर इंजिनियर आम्ही त्यातला बनवला नाही. पण द सक्सेस स्टोरी मित्रांनो त्याची ही झाली, त्यातल्या 70% शाळांनी नवीन संगणक विकत घेतला, 5-5-10,000 रुपये गोळा करून मुलांना.
तर ही त्याची सक्सेस स्टोरी. आणि 2009 जेव्हा मी, पण काय झालं त्यातले, मी बऱ्याच शाळेमध्ये गेलो आणि माझ्याकडे 150 जास्त शाली वडा झाल्या. तेव्हा मी ठरवलं की आता इथून पुढे शाली घ्यायच्या नाहीत आपल्याकडे, कारण मला ते कळालं, माझी बायको पण चांगलं उत्कृष्ट पद्धतीने सांगू शकेल ती, की ज्या शाळेमध्ये आम्ही संगणक लावायला जायचो त्या दिवशी ते जे खर्च करायचे तेवढंच एक संगणक येऊ शकतो. हे आपण ते प्रेम आहे, ते कल्चर आहे, तुम्हाला मोडता येत नाही, तोडता येत नाही. म्हणजे नव्या साड्याचे झलर करून लावायचे, बँड बेजा हे ते अख्ख्या दिवस जवळजवळ शाळा बंद, अरे मॅनावर वाया जात आहेत भाऊ, ते तसलं मॅनेजमेंट आम्हाला काय शिकू नको. तो आम्ही आलो आहे, तुम्ही आला आहे, हे सगळं होणार, जेवण अगदी गोडधोड जेवण. हा मग नंतर माझ्या, पण 2009 मी जेव्हा ह्या शाळेत जायला लागलो तर तिथला अगदी छोटंसुद्धा पोरगाचा 2 प्रश्न आमच्या मुलांना आणि मला विचारायला लागले, वेअर इज द कलर मॉनिटर अँड वेअर इज द माऊस. सो इंडिया चेंज, मित्रांनो भारत बदललाय. कारण त्यालाही कळायला लागलं आता की तो माऊस कुठे आणि ते कलर मॉनिटर कुठे, जुने बिने डबडे देऊ नका आता. मग त्या दिवशी डिसिजन घेतला की इथून पुढे जुना संगणक देणार नाही, ज्याला कोणाला द्यायचं आहे त्यांनी नवीनच संगणक द्यावा, पोचवण्याची जबाबदारी. आणि मित्रांनो यात एक सांगतो तुम्हाला, मी कुठल्याही प्रकारची मनी इन्व्हॉल्वमेंट नव्हती, एकच विषय घेतलेला आहे मी. आता मी तरुणांना नाही बदलू शकत, मी शेतकऱ्याला नाही बदलू शकत, मी माध्यमिक शाळेतल्या झालेल्या मुलालाच बदलू शकतो, थोडा बहुत त्याला काहीतरी देऊ शकतो असं मला वाटतं. म्हणून मी 5वी ते 10वीच्या ग्रामीण भागातल्या मुलांवरती हे संगणकाचा पण उपक्रम केला. आणि हा जो पुढचा उपक्रम केला त्याला नाव दिलेलं आहे मी ज्ञान की लायब्ररी. ज्ञान म्हणजे नॉलेज आणि की म्हणजे त्याची चावी. तर ज्ञानाची चावी मी तुमच्या हातात देतो. ज्ञान की लायब्ररी, ज्ञान की लायब्ररी. आणि मला उद्या भारताभरात कुठेही करता आलं पाहिजेत, भांडणं नाही करायची मला कुठंच. ज्ञानकी लायब्ररी, तर ज्ञानकी लायब्ररीची संकल्पना मी याच्यासाठी केली की त्या मुलाला वाचायला मिळालं पाहिजेत. कारण ते त्याचा उद्देश 2 होता, 1 त्याची वाचनाची आवड वाढावी आणि 2 जो कोणी वाचतो तो निश्चित मोठा होतो आणि त्याच्या मानसिकतेत फरक पडतोच. ही आम्ही ज्ञानकी लायब्ररी अगदी छोट्या गावात उघडतो जिथे 2000 लोकसंख्या, 5000 लोकसंख्या. मित्रांनो 2000 लोकसंख्या म्हणजे फक्त 350 उंबरठे, मला वाटतं इथं शेजारच्या बिल्डिंगमध्ये 350 लोक राहत असते, अख्खं गाव असतं ते. तर तिथल्या गावामध्ये जाऊन ही आम्ही लायब्ररी उघडतो. त्या लायब्ररीमध्ये आम्ही 170 पुस्तकं देतो. त्याची मॉनिटर ही मुलगी असती आणि त्याचे डोनर ही महिला असती. पब्लिक पार्टिसिपेशनचा प्रोग्रॅम आहे, त्यामध्ये 170 पुस्तकं दिले जातात. त्या पुस्तकामध्ये अग्निपंख आहे, त्यात बटाट्याची चाळ आहे, त्यात सुनीता विल्यम्स आहे, त्यात नापास मुलांची गोष्ट आहे, त्यामध्ये किल्ला आहे, त्यामध्ये सर्प आहे. कुठलाही एक विषय एका गावातल्या तरुणाच्या डोक्यात येईल त्याचं एक तरी पुस्तक आम्ही तिथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेच तेच शिलाई विलाई नाही दिलेलं त्याच्यात आम्ही. आणि मग तो वाचतो आणि त्यांनी आम्हाला कम्युनिकेट करायचं असतं आणि डोनरलाही कम्युनिकेट करायचं असतं. आणि त्याची सक्सेस स्टोरी मित्रांनो अशी आहे, मागच्या 432 गावामध्ये 432 शाळांमध्ये आम्ही प्रत्येक दिवशी एक लायब्ररी उघडली आणि पुढच्या वर्षापासून प्रत्येक दिवशी 2 उघडणार आहोत.